ड्रोन दाखवा आमचा. अरे बघा, इकडे काम करायला आलेत का कशाला काय समजत नाही. मंगळवार सुटीला आहे, आता तयारी करू आपल्या पथकाच्या वंदेत. वेळ काढून आम्हाला इथे सर्वजण रेडी झाले बघा. हाँ की ना, खाने में ही बिजी है सब लोग. हाँ की ना, वो बेचारा स्कूल बॉय के सामने कॉलेज की लड़की वाला. तर हॅलो गाईस, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे आमच्या पथकाचा वर्धापन दिन, आणि वर्धापन दिन का त्याच्यासाठी कारण 5 वर्ष कम्प्लीट झालेत आमच्या पथकाला. तर थोडंसं गेट टुगेदर ठेवलं आहे, तर तिकडे चाललो आता, थोडीशी तयारी पण करायची आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी फंक्शन आहे थोडंसं गेट टुगेदर. सो चला जाऊन बघूया का होतं आज. सो गाईज, आम्ही इथे पोचलो आहे आणि इकडे पोचल्या पोचल्याच बघा आमच्या पत्त्या मागचे पडद्यामागचे व्यवस्थापक ही आमची मम्मी आणि आई कल्पना वहिनी, तर आमचे आधारस्तंभ आहेत आणि लोक प्रत्येक फंक्शनमध्ये असंच काय ना काय करतात, म्हणजे कामं वगैरे करतात आणि नंतर सगळ्यांना माहिती पडते. काय खावला काय खायला घेतलं काय माहिती नाही. शिरा खायला रवा नाही रसा. आम्ही शिरा बोलू, आमची भाषा आहे बाबा. प्रसादाला शिरा बोलतात. पाणी थोडीशीच काम आहे तिकडे, एवढं काय नाही. हा चिकन झालं, डाळ झाली, सर्व काही झालेलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहेत. आता बघतो डेकोरेशनचं काय कसं काय चाललंय ते. चला. अरे बघा, इकडे काम करायला आलेत का कशाला काय समजत नाही. इकडे क्रिकेट खेळायला लागले त्या छोट्या बाबू बरोबर. बाबू फुटबॉल खेळतो. हायकर हाय. ओ हायकर, ओ हायकर अट हायकर ह्याच्यामध्ये हे बघ अट. अरे इकडे हायकर हाय ना बोलते. तर बघा, हे पडद्यामागचे हिरो आहेत. काही दिवस अशी काम करायला लागतात. हा बोलायचं. हा घे, कोणतं दाखव. हा घे ते चिठ्या बनवितो ना पण आम्ही आता जेवण घेत आहे गरम गरम. गरम आहे बटन लावलं लाईट आधी. पुस्तकाला थोडा प्रॉब्लेम आहे. फक्त हे घेऊन ये. घेऊन ये कोणतं तरी.
तिने मंगळवार सुटीला आहे आज तुझ्या मुले तर गाईज इकडे सर्व काही झालेलं आहे आणि हे बघा आमचा सेटअप आहे आणि इकडे तर टेबल सेटिंग करायला घेतलं आहे पूर्ण टेबलची तिकडे घेतली व्ही आय पीची फिलिंग येत आहे आम्हाला तिकडे घेत तिकडे कपडे लावायला रे कपडे टाकायला दिसतोय कोण देव दिवाला काय असं तयारी करतो बघा ढोल लीड बघा ढोल लीड ढोल करता करता आता हे पण करायला दिवस आले ते जरा खराब झाले नवीन आणा लागते आपण ते खुर्च्या पण आहे खुर्च्या पण याचच घेवायला मजा येते मला परफेक्ट काम करते हाय गाईज सगळी तयारी झाली आहे तरी पण हे लोक बघा अजून आपली आपली तयारी करायला जात नाही नुसते टाइमपास करतात सगळे बघा इकडे हे बघा लेट झालं का मग तुम्हाला जेवण नाही भेटणार हे बघा नुसतं आता बोलत होते तयारी करायला जायचं आहे तयारी करायला जात नाही हे बघा पाच मिनिटं अशी असतात अशी नसतात पहिलं तू तरी जा गाईज आज आमचं इथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे इथे सगळेजण आलेत तुम्ही आणि आता प्रत्येकाची फोटोग्राफी चालू आहे इथे फोटोग्राफीसाठी यांना भरपूर वेळ असतो कामं करण्यासाठी मात्र सगळ्यात लेट येतील हे की आता इथं जॉबवरून डायरेक्ट आलेत फोटो काढण्यासाठी डायरेक्ट थेट इथे आपल्या सभागृहात हे आपले साहिल शेट आपल्या पथकाच्या वन मॅन शो मध्ये टोल वादक जिथे आता उपस्थित झाले आहेत आणि शी इज लुकिंग लाईक वाव पथकाच्या मम्मी सुद्धा इथे पोचल्या आहेत अशा प्रकारे मम्मीचा लुक एकदम भारी दिसतोय आजी आजी हाय करा आमच्यावर असेच आशीर्वाद असू देत तुमचे अशा प्रकारे पथकाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या नंदिनी आंटी सुद्धा इथे उपस्थित झालेल्या आहेत या इथे मोबाईल मध्ये व्यस्त आहेत मोबाईल तर काय दिसत नाही त्याची पण चालेल ओके ठीक आहे त्याच्यासाठी मंडळ खूप आभारी आहे आमच्या पथकातर्फे तुम्हाला नक्की सन्मानित केलं जाईल याची मी दक्षता घेईल पुरेपूर आदित्य एक आदित्य से मिलने आया आदित्य दो शब्द बोलेंगे हमारे साथ भाविक भी है हमारा दोस्त जारी है ये एकदम डेंजर आइटम एकदम मी इकडचा काम खाली पेट लेके आ रहा है लेकिन काय बोलो इज्जत डाऊन नाही करने के लिए केलेली ब्लॉग फायनली गाईज मी पोहोचलो आहे आता आणि सर्वजण रेडी झाले आहे बघा आता थोडंसं फोटो सेक्शन चालू आहे आणि आता थोड्याच वेळात आपण प्रोग्राम स्टार्ट करणार आहोत म्हणजे बघा एवढा बघा काय चालले फोटोशूट वरदा पण दिवस वाटते हे काय बरोबर नाही हे काय बरोबर नाही काय मजा नाही अथर्व सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन करून आणि वाद्यपूजन करून आपल्या वर्धापनाची
सुरुवात करूया. वासुदेव भोईर, आजी, छोटी मामी, सुनीता आंटी आणि नंदिनी भाई यांना विनंती करेन की दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे. फोटो कोण काढते आजी? ए या सगळे आजी ए आनंद काढे ती मेणबत्ती आनंद काढे. धन्यवाद. आपण सांगता बसून घ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती राजाधिराज डोलताशा पथकाचा अरे
19 मार्च 2019 रोजी झाली. त्यानंतर अवघ्या त्यावेळी वादकांची संख्या 35 होती. 25 ढोल, 7 ते 8 ताशे आणि 1 ध्वज असा ग्रुप होता चालू करताना. त्यानंतर अवघ्या 5 महिन्यातच आपण बालगणेशचा बल्लारेश्वर याचं आगमन 50 ढोल लावून केलं अवघ्या 5 महिन्यातच. हॅलो. पहिल्याप्रथम सर्व वाचकांचे आणि सदस्यांचे 5व्या वर्धापन निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि काय बोलू, सर्वदसारीने बोलूनच टाकले आपण काय केले काय नाही. पण मी फक्त एवढंच सांगतो, आपले वादक भरपूर कमी आहेत. पण जे बोलतात ना का कट्टर वादक कोणते आहेत, ते हे आहेत, हे सर्व कट्टर वादक आहेत. आणि जसं त्यांनी सांगितलं जे राजा तिराज नाव आपण वरती घेतलेलं ते आता खाली पडून नाही, त्याच्या वरती अजून घेऊन जाऊ. तर मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे एक इन्व्हिटेशन देतो सर्वांना. 21 तारखेला आमच्या गावात यात्रा आहे, तर सर्वांनी यायचं आहे. मी ॲड्रेस आपल्या ग्रुपवरती टाकून देईन, तर सर्वांनी यायचं. आणि सनीला कोणी हैराण नाही करायचं का कुठे आहे कुठे नाही ते. 5व्या वर्धापन दिनाच्या सर्व राजाधिराज पत्तातील मुला मुलींना खूप खूप शुभेच्छा. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्ही प्रयत्न करा, आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही प्रयत्न करा. काय बोलू मुलांसाठी, माझी मुलं मुली सर्व सेमच आहेत. माझ्या मुलाचा साखरपुडा होऊन दोन दिवस झाले, मला वाटतच नाही माझ्या मुलाचा साखरपुडा झाला, कारण एवढी मुलं माझी आहेत त्याच्यात मला वाटतच नाही. खरंच सांगते बहुत कुछ मिला, एक्सपीरियंस मिला, बहुत कुछ सीखने मिला. और इसी के साथ मेरे 2 शब्द और बहुत अच्छा कॉन्फिडेंस भी मिला मेरे को, क्योंकि एक इवेंट था मेरा बाहर और फिर मेरे को होस्टिंग का कुछ ज़्यादा नहीं था. फिर सर ने बोला कि यहाँ पर होस्टिंग करना है. याद है सेकेंड या थर्ड वर्धापन मैंने यहाँ पर होस्ट किया था, किसी को याद है कि नहीं पता नहीं, मुझे याद है कि नहीं. तो सब खाने में बिजी है, मेरे को आगे करके खाने में बिजी बोले करो करके. फिर एक और बहुत प्यारी याद है मेरे पास, बहुत प्यारी याद है, मतलब रिग्रेट कभी नहीं करूंगा मैं यार. आए गर्मी, क्या गर्मी निकली है मेरी, बाय बाय बाय. और उसके लिए सबसे बड़ा थैंक यू प्रमोद सर को भी, कि वो थे ना, वो पूरा इवेंट छोड़ के सर मेरे को लेके गए. फिर वो टाका मारने तक A to Z जब तक था लास्ट तक तब तक थे सर, दोनों सर भी थे. और सब लोग ने ध्यान दिया था उस दिन इवेंट में मुझे. सो बस इसी के लिए थैंक यू बोलूंगा. बहुत थैंक यू तो बहुत छोटा शब्द है मेरे लिए एक्चुअली, मतलब कैसे बोलूं मैं. सो बस थैंक यू सो मच. इसी के साथ मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूं, धन्यवाद. हाँ कि ना, खाने में बिजी है सब लोग, हाँ कि ना. आज लोग हाँ बोल रहे, आज लोग ना बोल रहे, ठीक है. फिर भी मेरा दिल बड़ा है, जैसे राधे राज का दिल बड़ा है वैसे मेरा भी दिल बड़ा है. तो मैं आप लोग को एक गेम समझा देता हूँ. सो बीच में एक ऑब्जेक्ट रखा हुआ होगा, वहां से बैंड बजेगा और आपको राउंड राउंड ऑब्जेक्ट के पास घूमना है. जैसे ही बैंड बंद हो जाएगा आपको ऑब्जेक्ट उठा के जाना है, ठीक है. 2 टीम से 2 लोग आएंगे, जो ज्यादा जो टीम के पास ज्यादा पॉइंट्स होगा वो टीम विनर होगी. ऑलराइट, तो मुझे चार लड़के यहाँ पर चाहिए और 4 लड़कियां यहाँ पर चाहिए. जल्दी जल्दी आ जाओ, जल्दी जल्दी. पनिशमेंट तो मैं बाद में बताऊंगा, अभी बताऊंगा तो कोई उठेगा ही नहीं. आ जाओ जल्दी जल्दी. और मैं बोलूंगा कि अगर खाने पीने को ही आए हो तो फिर डायरेक्ट लेट ही आना चाहिए था आप लोगों को. भाई वर्धापन दिवस यार, तुम लोग क्या है. चलो आ जाओ. 1 2 3 4 लड़कियां चाहिए मुझे, 4 लड़के चाहिए, 4 ही चाहिए, 4 ही चाहिए, 4 आ गए. मारामारी मत करो, गांधी जी का चलना वाला नहीं करने का. दादा रेडे, तुमचा मजा येते, तुमचा मजा आहे. कोण पण एक मिनिट, अभी नहीं, फिलहाल चलना. आप लोग आपस में एक नंबर बांट लो, 1 2 3 4 में, और आप लोग आपस में एक नंबर बांट लो. मैं वो नंबर बोलूंगा, आप लोग को आना है वही नंबर आके गेम के लिए. ओम्या, ए ओम्या ओम्या, बेस्ट फ्रेंड समझ के आराम से दुनिया को मत बताओ कौन सा नंबर किसका है. अच्छा अपना का रूल का है. हिनल वन कौन है, वन जोर जोर जोर
पॉइंट है यार, अभी पॉइंट, अभी पॉइंट, अभी पॉइंट, ठीक है। बॉयज के पास भी एक पॉइंट है, गर्ल्स के पास भी एक पॉइंट है, हाँ मालूम था करेगा करके। नहीं 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 ऐसा कुछ एक वेफर का पैकेट दे दो, ठीक है एक और राउंड। दादा इतना गाना अभी मैं समझ गया आपको ऐसा बजाने का इच्छा हो गया, तो थोड़ा ये देखिए इसके बाद खाली और ये एक राउंड होगा, इसके बाद खाली दो ही राउंड होंगे सर, दोनों सर के साथ, और इसके बाद फिर डायरेक्ट you
दोन दोन चाले बसते रे इथे. सो फायनली गाईज आमचा वर्धापन दिवस कुटुंबामध्ये संपन्न झाला आहे, म्हणजे चांगल्या रीतीने अशा प्रकारे संपन्न झाला आहे. आणि आता सध्या फोटो सेक्शन चालू आहे. आणि अजून एक प्रॉब्लेम झाला म्हणजे ड्रोनचा, ड्रोन शूट घेत होतो तर एका फांदीमध्ये जाऊन अटकला आहे. त्याच्यासाठी मग उद्या सकाळी ते करायला लागेल, कारण पाडायला का पाडू शकतो पण कसं परत नंतर खर्च येईल जास्तच त्याच्यामुळे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, गुड नाईट. तर गाईज आमचा ड्रोन अटकलाय आणि आता वरती जाऊनच समजेल का टक्की तो कुठे अटकलाय. असा काल रात्री तर दिसत होता पण आता माहित नाही, बघू. झूम करू का? भेटला भेटला, दाखवा जरा ड्रोन, दाखवा आमचा. बरोबर आहे, बरोबर आहे. अमे भाई जरा थम्सअप देतो. काय माहिती ते कसं आहे ते आता चेक करून सांगायला लागेल का कसं आहे आणि कसं नाही ते. थँक्यू सो मच कल्पा. मी याच्यामध्ये एच डी कार्ड आहे. हा असंच नारळ गायब करायचा उद्याला. हा मामीचे इथे फोन कर. अरे हा पाणी आलाय का?